राहुरीचे ग्राम देवचरी खंडेरायाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात दिनांक 17 एप्रिल रोजी सुरुवात झाली. सकाळीच पुंतांबा येथून पायी आलेल्या कावड यात्रेकरूंचे ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीने मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत करून खोबरे भंडाऱ्यांची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली, तर सायंकाळी 5 वाजता 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. आज दिनांक 18 रोजी सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जंगी हंगामाचे आयोजन करण्यात आले आहे. यांसह महाराष्ट्र राज्यातील व परदेशातील ही पैलवान हजेरी लावणार असल्याचे खंडेराया यात्रा ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी माहिती दिली. शहरातील स्टेशन रोड पासून मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी कावड यात्रेकरूंचे ठिकठिकाणी स्वागत केले. ढोल ताशा च्या गजरात वाजत गाजत शनी चौक, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक, काणिफनाथ चौक मार्गाने खंडेराय देवस्थान परिसरात ही मिरवणूक पोहोचली. त्यानंतर कावड भक्तांना भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मिरवणूक दरम्यान ठिकठिकाणी युवकांनी कावड यात्रेकरूंचे व मिरवणुकीचे स्वागत करताना सरबतांचे स्टॉल लावून स्वागत करण्यात आले. एळकोट एळकोट जय मल्हार गजराने शहर दुमदुमले. संध्याकाळी 5:30 वाजता नगर मनमाड रोडवरील यात्रेतील महत्वाचा 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. भक्तांनी वाजत गाजत 2 फेऱ्या गाड्यांना मारल्यानंतर तिसऱ्या फेरीला 12 गाड्या कमरेला बांधून शेटे कुटुंबातील भक्तांनी ओढल्यानंतर एळकोट एळकोट जय मल्हारच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. राहुरीकरांना हा क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. शहरातील महिला, नागरिक व लहान गोपालांनी कावड 12 बैलगाड्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, नितीन तनपुरे, भैया शेळके, राजेंद्र हुंडे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, सुनील भुजाडी, राजेंद्र पागिरे, शांताराम शेटे, दिलीप राका, शिवाजी डवले, अमोल तनपुरे, सुभाष वराळे, गणेश खैरे, सदाशिव शेळके, नितीन तनपुरे, सोन्याबापू जगधने, नारायण धोंगडे, विजय भुजाडी, दीपक मेहत्रे, नाना शिरसाट, सुनील पवार, विलास वराळे, मिलिंद डावखर, रावसाहेब हरिश्चंद्रे, गौराज तनपुरे, बाळासाहेब लगे आदींसह शहरवासी, नागरिक, महिला, भगिनींना यावेळी आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.